हॅल गाईज वेलकम बॅक टॉ ऑन द व्हिडिओ सगळ्या तिकडे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट इकडे आलेले आहेत तुमची जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट आहे ही तुमची एक्स्टेंड झालेली आहे तुम्ही इकडे चेक करू शकता तुम्हाला इम्पॉर्टंट सेक्शनमध्ये पण तेच दिलेलं आहे तुमची रजिस्ट्रेशनची डेट ही तुमची दहा जुलैपर्यंत एक्सटेंड झालेली आहे अप टू फाईव्ह पी एम आपण इम्पॉर्टंट डेट्सवर जाऊन बघूया तिकडे तुम्हाला पूर्णपणे क्लिअरली दिलेलं असतं सो जी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट आहे ही तुमची दहा जुलैपर्यंत एक्स्टेंड केलेली आहे आणि जे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डेट आहेत हे तुमचे अकरा जुलैपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेलं आहे ह्या आता दुसऱ्यांदा झालं आहे डी सेलनी आता दुसऱ्यांदा तुमची डेट एक्स्टेंड केली आहे सो जर तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील किंवा जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक का असेल तर तुम्ही आत्ताच ती करेक्ट करून घ्या ई डी सेलनी हा तुम्हाला टाईम दिलेला आहे ह्या टाइमामध्ये जर तुमची कुठलीही मिस्टेक असेल तर ती तुमची करेक्ट करून घ्या कारण की जर तुम्ही आत्ता ती मिस्टेक करेक्ट नाही केली तर पुढे जाऊन ती मिस्टेक तुम्हाला महागात पडू शकते तुम्ही एकदा तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म क्रॉस चेक करून घ्या आणि जर काय चुकलं असेल तर आत्ताच तुम्ही ते करेक्ट करून घ्या आता दादा ते करेक्ट कसं करायचं सो बघा जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय केले असतील तर तुम्हाला लॉग इन केल्यावर बाजूला एक सेंड ग्रीवसाचं ऑप्शन बघायला मिळेल तर त्या सेंट ग्रीवॅन्स्याच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे पण डिटेल्स आहेत हे तुम्हाला फिलअप करायचे आहेत आणि जर तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले असतील तर ऑफलाईन केले असतील तर तुम्हाला ऑफलाईन सेंटरवर व्हिजिट करून जे पण तुम्ही एफ सी सेंटर सिलेक्ट केलं होतं जिथून पण तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय तुम्ही केले होते तर त्या तिकडे जाऊन जी पण तुम्हाला करेक्शन करायचे आहेत हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे ते तुमचे करेक्शन आहेत हे तुमचे करून देतील सो आय होप हे सगळे डिटेल्स तुम्हाला कळलेले असतील परत एकदा रिपीट करून सांगतोय तुमची जी रजिस्ट्रेनची प्रोसेस आहे ही तुमची दहा जुलैपर्यंत एक्स्टेड झाली आहे आणि जी तुमची व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ही तुमची अकरा जुलैपर्यंत एक्स्टेड झाली आहे सो so काय आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण काय सांगितलं आहे हे तुम्हाला समजलेलं असेल जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सो काय दॅट सी फोस व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाय थँक्यू फॉर वॉिंग दी व्हिडिओ अँड सी या अँड हॅव अ गुड डे